आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय मराठी व्याकरण या अंतर्गत वृत्त हा घटक अभ्यासणार आहोत. वृत्त हा घटक अभ्यासण्यापूर्वी काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला समजावून घेणे आवश्यक आहे. यामध्ये गद्य म्हणजे काय आणि पद्य म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजावून घेऊया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वाभाविकपणे जे बोलत असतो याला गद्य असे म्हणतात. गद्यामध्ये आपण एकामागोमाग एक वाक्य बोलत असतो. तर याचे उदाहरण पाहायचे असेल तर मी रोज सकाळी लवकर उठतो, त्याचप्रमाणे ती दिंडी पंढरीला चालली आहे, हे बोलणे गद्याचे आहे. तर विशिष्ट अशा लयबद्ध रचनेला पद्य असे म्हणतात. पद्यामध्ये चाल, ताल आणि सूर यांना खूप महत्त्व असते. उदाहरणार्थ, पहा ती दिंडी चालली पंढरीला. मग वृत्त म्हणजे काय? जर पद्य आपल्याला समजलं तर वृत्त समजावून घेणे सोपे जाईल. पद्यामध्ये जी विशिष्ट अशी शब्दरचना कवी करतो या विशिष्ट अशा शब्दरचनेलाच वृत्त असे म्हणतात. उदाहरणार्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. या जर चरणांमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक चरणामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षरे आहेत. त्याचप्रमाणे या चरणातील लघु आणि गुरु यांचा क्रमही सारखाच आहे. लघु गुरु म्हणजेच या ठिकाणी लघु म्हणजे ऱ्हस्व आणि गुरु म्हणजे दीर्घ. लघु आणि गुरु या अक्षरांचा क्रम देखील समान आहे. म्हणजेच ही भाषेमधली एक वैशिष्ट्यपूर्ण रचना ठरते आणि पद्यामधल्या अशाच वैशिष्ट्यपूर्ण रचनेलाच वृत्त असे म्हणतात. तर आपण यामध्ये वृत्त हे संपूर्णपणे अभ्यासणार आहोत. ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नमस्कार.